शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे तुतारे हातात घेणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आज दुपारी 1:30 सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरतेवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील, जयंतसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्हा परिषद सोलापूरचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासमवेत अर्ज दाखल केला. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गाडीला जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांनी प्रवेश दिला. माढा लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनीसुद्धा आपला पूरक अर्ज दाखल केला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.